नमस्ते, कीर्तीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बर्थडे केक करणार आहोत आणि तो सुद्धा विदाउट क्रीम। चला तर मग रेसिपीकडे। आपण आज बटरस्कॉच केक करणार आहोत आणि तो पण विदाउट क्रीम। त्याच्यासाठी मी हा व्हॅनिला स्पंज घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटरस्कॉच एसेन्स टाकले, तसेच थोडा ब्राऊन कलर टाकलेला आहे। आता आपण नेहमीप्रमाणे याच्या 3 लेयर्स करून घेऊया। इथे आपण ह्या 3 लेयर्स करून घेतलेल्या आहे, 1, 2, 3। आता आपण शुगर सिरप टाकून घेणार आहोत। खालच्या लेयरवर आपण थोडे कमीच टाकणार आहोत। शुगर सिरप टाकल्यानंतर मी हे बटरस्कॉच क्रश टाकून घेत आहे, कारण आपण बटरस्कॉच केक करणार आहोत। क्रश टाकल्यानंतर आपण ते छान प्लेन करून घेणार आहोत। आता आपण क्रश टाकून पसरून घेतलेले आहे। आता आपण दुसरी लेअर ठेवून घेऊया आणि सेम ह्याच पद्धतीने शुगर सिरप आणि क्रश टाकूया। आपण सेकंड लेअर पण त्याच पद्धतीने केली आहे। आता आपण थर्ड लेअर शुगर सिरप टाकून फक्त ठेवून घेणार आहोत। आता आपण थर्ड लेअर ठेवून घेतलेली आहे। क्रीम आपण वापरलेली नाही, फक्त क्रश टाकलेले आहे आतमध्ये। मी इथे आता हे 3 टेबलस्पून आपले न्यूट्रल जेल घेतलेले आहे, त्यात आपण थोडे पाणी टाकून घेणार आहोत की जेणेकरून ते एकसारखे होईल। चांगले मिक्स करून घेऊया आपण। आता आपण यात थोडे पाणी टाकले, त्याच पद्धतीने मी यात लेमन येलो कलर टाकून घेत आहे। तुम्ही कोणताही कलर टाकू शकता। आणि थोडंसं मी बटरस्कॉच इसेन्स टाकणार आहे त्याला टेस्ट येण्यासाठी। 2 ते 3 थेंब आपण टाकून घेणार आहोत आणि हा कलर आणि इमल्शन आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपण जेल एकसारखे करून घेतलेले आहे, तुम्ही इथे कोणताही कलर वापरू शकतात। आपण बेसवर टाकून घेणार आहोत आणि छान पद्धतीने सर्व पसरून घेणार आहोत। आपण एकसारखं सर्व ठिकाणी पसरून घेणार आहोत। अशा पद्धतीचा केक सुद्धा खूप सुंदर लागतो, असं नाही की क्रीमच हवी। साईडने पण आपण लावून घेणार आहोत। आपण आता जेल लावून घेतलेले आहे आणि फ्रीज करायला ठेवत आहोत अर्ध्या तास। फ्रीज मधून आपण बेस काढून घेतलेला आहे। मी इथे बटरस्कॉच बॉल्स घेतलेले आहे। आता आपण साईडने त्याला अशी डिझाईन करून घेणार आहोत बॉल्सने, छान पद्धतीने असे आपण प्रत्येक ठिकाणी बॉल्स लावून घेत आहोत। मी इथे बटरस्कॉच बॉल्स छान लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता अगदी छान दिसतात। तुम्ही तुमच्या पद्धतीने पण डेकोरेट करू शकता। आता मी इथे काही चॉकलेट्स बनवली आहे, ते लावून घेत आहे। मी हे चॉकलेट बनवली होती ते असे डेकोरेट करून घेतलेले आहे। आता आपण नाव टाकणार आहोत। मी अशा पद्धतीने चॉकलेट घेऊन त्याच्यावर नाव टाकून घेतलेले आहे आणि टॅग लावला। तुम्ही बघू शकतात अगदी विदाउट क्रीम हा केक खूप सुंदर झालेला आहे आणि टेस्टी पण लागतो। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तसेच आपण हा पण केक बनवलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर डॉल केक, हा सुद्धा आपण विदाउट क्रीम बनवलेला आहे।